विद्यार्थी मित्रांनो नमस्कार बी ए भाग तीनच्या आपल्या वर्गाच्या पेपर क्रमांक अकराच्या संदर्भात आजचा हा कालची चर्चा झाली त्याच्या पुढचा भाग आपण बघणार आहे केसोबासांचा दृष्टांतपाठ ग्रंथ जो आहे त्याच्यातला निवडक दृष्टांताचं शिवाजी विद्यापीठानं प्रकाशित केलेलं के जे पुस्तक आहे त्या पुस्तकामधल्या दृष्टांतपाठाचं हे शीर्षक पेज आहे आणि त्यानंतर ही त्यान अनुक्रमणिक आहे ही तुम्हाला मी दाखवलेली आहे या पद्धतीनं हा दृष्टांतपाठ नावाचा जो ग्रंथ आहे तो कसा आहे तो पुस्तक तुम्हाला ते नंतर वाचायला मिळणारच आहे पण याच्यावरचं विवेचन काल आपण पन साधारणपणे घेतलेलं आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये केसोबासांची भूमिका दत्ता पाटील डॉक्टर दत्ता पाटील हे या अभ्यास मंडळाचे शिवाजी विद्यापीठाच्या सिलेबस या ठिकाणी मान्य करणारे किंवा सिलेबस ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होतो त्या दत्ता पाटलांनी जी काही भूमिका मांडलेली आहे ती थोडीशी तुम्हाला तुमच्यासमोर या निमित्तानं ठेवायची आहे कारण पुस्तक तुम्ही वाचताना त्यांचं मनोगत आणि प्रस्तावना तुम्ही वाचणार आहात आणि म्हणून चक्रधरांचं तत्त्वज्ञान या ग्रंथामध्ये मांडणारा हा केसोबासांचा ग्रंथ आहे विशेषतः महानभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी वेळोवेळी ज्या काही आठवणी सांगितलेल्या होत्या त्या एकत्रित त्या लिहिल्या आठवणी माहीमभटाने आणि त्या आठवणीमध्ये जे काही दृष्टांत आले ते केसोबासाने एकत्रित करून त्या ग्रंथातून बाजूला काढले आणि स्वतः त्यांनी एकशे चौदा दृष्टांत जे आहेत त्याची मालिका तयार केली गेली आणि त्या ग्रंथाला एक विशेष महत्त्व आहे म्हणून दृष्टांताचं संकलन केसोबासानी ज्या दृष्टांतपाठ ग्रंथामध्ये केलेले आहेत त्याच्यातले एक दृष्टांत तुम्हाला या पुस्तकाच्या रूपानं अभ्यासावे लागणार आहेत त्या प्रत्येक सूत्रातील विचार पटवून देण्यासाठी चक्रधरांच्या या सूत्राचा विचार पटवून देण्यासाठी जो दृष्टांत दिलेला आहे आणि शेवटी त्यांनी दिलेलं द्राष्टांतिक आहे याचा क्रम या ग्रंथामध्ये फार चांगल्या पद्धतीनं तुम्हाला वाचावयास मिळणार आहे किंवा समजून घेता येणार आहे या दृष्टांतपाठ ग्रंथामध्ये जरी एकशे चौदा दृष्टांत असले संपादित जरी केले असले तरीसुद्धा त्याच्यातले काही दृष्टांत एकोणचाळीस दृष्टांत फक्त तुम्हाला अभ्यासासाठी आहेत आणि ते करताना डॉक्टर शंभू तुळपोळी यांनी दृष्टांतपाठाची प्रत जी आहे त्या तुळपोळींची ती मांडलेली आहे मान्य करून ते घेतलेलं आहे प्रस्तुत संपादित ग्रंथामध्ये तुम्हाला दृष्टांतास अनुकूल ते सूत्र घेतलेलं आहे आणि निवडक दृष्टांतामध्ये सगळे विचार जे आहेत ते स्पष्ट केलेले आहेत असं म्हणायला काय एकंदरीत हरकत नाही आणि म्हणून जवळजवळ त्याची काही प्रकरणं केलेली आहेत मी अनुक्रमणिकेमध्ये काल तुम्हाला दाखवलेली आहेत त्या प्रकरणाला अनुसरून त्याचं मांडणी जी आहे ती झालेली आहे मानव आणि प्राणीमात्रांचं जीवन सुखकर व्हावं स्त्रियांना व्रतस्थ जीवनक्रम त्यांचं मातृस्वरूप नीतिमूल्यांची शिकवण व्यावसायिक पलुतेदार सावकार लोककलावंत अध्यात्मविवेचनातून प्रबोधन अशा कितीतरी आशयसूत्रांनी युक्त असे हे दृष्टांत आहेत म्हणजे या जे आशय काय आहेत तर स्त्रियांच्या संदर्भात आहे त्यानंतर मातृस्वरूप कसं असतं याच्यावरती आहे नीतीमूल्यांची शिकवण चक्रधर स्वामी कसे देत होते असे वेगवेगळी सूत्र घेऊन त्याच्यात ते दृष्टांत घातले गेलेले आहेत म्हणजे एका एका सूत्रामध्ये साधारणपणे दोन तीन दोन तीन दृष्टांत आहेत आणि ते स्पष्ट केलेले आहेत त्याची रचना मात्र सांगितली आहे सूत्र दृष्टांत आणि द्राष्टांतिक तुम्हाला बघायला पुढे मिळणार आहे त्या ग्रंथात इतकं सुंदर आहे की पुढच्या तासाला मी तुम्हाला ते निश्चितपणे दाखवेन आणि म्हणून विद्यार्थ्यांना या ग्रंथाचं आकलन चांगलं व्हावं त्याचा अभ्यास चांगला व्हावा असा एक उद्देश या ठिकाणी या अभ्यास मंडळानं तुमच्यासमोर ठेवलेला आहे या ग्रंथाला प्रस्तावना समर्पकपणे ज्यांनी लिहिलेली आहे ते डॉक्टर सतीश बडवे मराठी मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत महाराष्ट्रातल्या एका मोठ्या विद्यापीठामध्ये ते मराठीचं अध्यापन करतात आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ठिकठिकाणी थीक त्याचं विवेचन झालेलं आहे म्हणजे कोरोनाग्रस्त परिस्थितीमुळं आता सर्वत्र लॉकडाऊन झाल्यानं ते सर्वजण अडकून पडलेले आहेत अशा वेळेला लेखनासाठी त्यांना सांगावं लागलं आणि मग औरंगाबादमध्ये आणि मुंबईहून अडकून राहिल्यामुळं त्यांनी प्रस्तावना या ठिकाणी त्यांची त्याही परिस्थितीमध्ये मिळालेली आहे आणि तुम्हाला ती फार चांगल्या पद्धतीने वाचायला मिळणार आहे तर त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी फार चांगली भूमिका मांडलेली आहे ती कशी मांडलेली आहे हेही आपण त्या निमित्तानं तिथं पुढं बघणार आहोत तर साधारणपणे या पुस्तकामध्ये अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांनी मांडलेली भूमिका तुमच्यासमोर या ठिकाणी त्या ग्रंथामध्ये तुम्हाला वाचायला निश्चित मिळणार आहे तर दृष्टांतपाठाचा शोध घेताना सतीश बडवे यांनी मध्ययुगीन वाङ्मय निर्मितीचा कालखंड आणि मराठी साहित्याचं आदिकाळ काळ जो काही मानला जातो त्याच्यामध्ये या काळापूर्वी म्हणजे साधारणपणे बाराव्या शतकामध्ये ही भूमिका काय आहे विविध ग्रंथ आणि धर्मसंप्रदाय त्या काळाशी समाजाशी कसे निगडीत होते त्या काळामध्ये मराठी भाषा कशी होती कोणतं साहित्य त्या काळामध्ये निर्माण झालेलं आहे त्या काळातील आपला समाज कसा होता हे जाणून घेण्यासाठी मध्ययुगीन काळातील राजवट मध्ययुगीन काळातील सामाजिक धार्मिक परिस्थिती यांचा परिचय या ग्रंथाच्या निमित्तानं आपल्याला होणार आहे हे मात्र खरं आहे आणि म्हणून त्याला एक वेगळं स्वरूप आहे मध्ययुगीन महाराष्ट्र आणि मध्ययुगीन महाराष्ट्रातली ही साहित्य निर्मिती कोणती आहे तर ती साधारणपणे बाराव्या शतकापासून महाराष्ट्रामध्ये यादवांची सत्ता होती त्यावेळेला यादव नृपती कान्हरदेव महादेव राय त्यानंतर रामदेवराव यादव अशा काळातले सम्राट होते हे सगळं यादव घराणी जी होती ना त्या घराण्यामध्ये सनातन आणि धर्माचा अभिमान बाळगणारे होते तत्कालीन धार्मिक जीवन त्या काळातलं कसं होतं तर देवदेवतांच्या उपासना होत्या त्याचबरोबर जप ताप होतं व्रतवैकल्य होती मंत्रतंत्र गंडे दोरे कर्मकांड यात माणसं इतकी अडकून गेलेली होती की सामान्य माणसाला ज्ञान म्हणजे हे कळतच नव्हतं सामाजिक स्थिती कशी दीतीगती त्यांची जी आहे ती पूर्ण बिघडून गेलेली होती आणि चातुर्वर्ण्यांचा पुरस्कार करणाऱ्या लोकांची संख्या जास्तीत जास्त त्या काळात वाढलेली होती जातीभेद वाढलेला होता विटाळ वाढलेला होता चांडाळ वाढलेला होता अस्पृश्य स्पृश्य ह्या भेदभाव जास्त होते स्त्री पुरुष ह्या या याच्यामध्ये भेदभाव जास्त केला जात होता श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नीच या गोष्टींना तर इतकं प्राधान्य दिलं जात होतं की अलीकडच्या काळामध्ये आ युग जे आपण मानतो किंवा विज्ञानाचं युग जे आता जे काही मानतो किंवा जगामध्ये हे जे काही थोतांड आहे धर्माच्या बाबतीमधलं असणारं ते आता जे आपल्याला कळू लागलेलं आहे ते त्या काळात कळत नव्हतं आणि त्या काळात पूर्णपणे या ठिकाणी विषमता वाढीस लागलेली होती समाजातली स्वार्थी वृत्ती जास्त वाढलेली होती आणि धर्म नावाची गोष्ट जी आहे ते लोक विसरूनच गेले होते अशा वेळेला महाराष्ट्र उदयास आलेल्या नाथ महानुभाव आणि वारकरी या तीन धर्मपंथांनी त्यावेळेला फार मोठं काम केलेलं आहे म्हणजे माणसांना ज्ञान देऊन माणसांना जागृत करून माणसांना योग्य दिशेनं जाण्याचं काम नीतीमूल्यांचं शिकवण देण्याचं काम सत्याचा विचार अहिंसेचा विचार सा माणसाला नीतिमत्तेची जाणीव या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देण्याचं काम ज्या संप्रदायांनी त्या ते काळात तेराव्या बाराव्या शतकामध्ये केलेलं आहे त्या संप्रदायाचं नाव आहे नाथ महानुभाव आणि वारकरी आज सुद्धा महानभाव संप्रदाय आहे आपण महानभाऊ संप्रदायातच ग्रंथ अभ्यासणार आहे आज सुद्धा महानभाव संप्रदाय महाराष्ट्रामध्ये त्याचे अनुयाय आहेत पण आज महाराष्ट्रामध्ये जास्त प्रभावीशाली संप्रदाय वारकरी आहे आणि वारकरी संप्रदायातलं पंढरपूरच्या विठ्ठलाचं नामस्मरण करत आपण जुन्या काळातले त्या काळातले मध्य काळातले जे ग्रंथ वाचतो आहे आणि त्या ग्रंथांनी त्यावेळेला शिकवण दिली होती त्यावेळेच्या त्या शाळा होत्या आज आपण इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र मराठी हिंदी इंग्रजी या सगळ्या विविध भाषांचा विविध विषयांचा अभ्यास तुम्ही आता करतात किंवा केलेला आहे तर त्या काळात हा अभ्यास किंवा हे जे ज्ञान आहे ते ग्रंथाच्या माध्यमातूनच मिळत होतं कारण त्या काळात शाळा नव्हत्या ही गोष्ट आवर्जून इथं लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे सातशे आठशे वर्षामध्ये प्रचंड झालेला बदल नंतर शाळेमध्ये जाऊन आपण घेतले असलेलं नॉलेज आणि आपण प्रगल्भ त्यात होतो नंतर ग्रॅज्युएट होतो त्याच्यामध्ये आपण बी एड करतो शिक्षक होतो आणि मग तेच ज्ञान वाचून आपण त्या पुस्तकाच्या आधारानं मु नव्या पिढीला देतो ही पद्धत त्या काळामध्ये नव्हती त्या काळामध्ये धर्माचं शिक्षण देण्यासाठी नीतिमत्तेचं शिकवण देण्यासाठी समाजातल्या अनिष्ट प्रवृत्तीविरुद्ध लढण्यासाठी शिक्षण देण्यासाठी अन्याय अत्याचार पिळवणूक याच्यापासून परावृत्त होऊन आ धार्मिक म्हणजे असणाऱ्या कर्मकांडामध्ये माणसं जी अडकलेली होती त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी त्यावेळेला धर्माचं किंवा या संप्रदायाची गरज होती एका विचाराची गरज होती आणि असा संप्रदाय त्या काळात निर्माण झाले आणि त्या संप्रदायामध्ये जी शिकवण दिली गेली पुरुषांनी जी दिली गेली त्या ती शिकवण देण्यासाठी जे ग्रंथ लिहिले गेले ते महत्वाचे आहेत आणि ते ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याची सुरुवात मला वाटते तुम्हाला हे सगळं कळलं असेल पेपर क्रमांक नंतरचा येणारा जो नऊ आहे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला भाटसर शिकवणार आहेत किंवा त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भाटसर तुमच्या डोळ्यासमोर ठेवणार आहेत पण तत्पूर्वी आपण जी काही प्रस्तावना इथं वाचतो आहे किंवा प्रस्तावना जी जे काही समजून घेतो आहे किंवा प्रस्तावनेमधून जे सांगितलेलं आहे ते तुम्हाला मी जे काही सांगतो आहे किंवा जी मी प्रस्तावना पूर्ण वाचलेली आहे आणि त्याच्यातून काय सांगितलेलं आहे हे तुम्हाला मी सांगायला लागलेलो आहे सतीश बडवेनी लिहिलेली प्रस्तावना तुम्ही जर वाचली तर तुम्हाला पूर्णपणे या पाठ ग्रंथाच्या विषयीचं त्यावेळचं विवेचन एका चांगल्या पद्धतीनं समजून येणार आहे आणि म्हणून प्रबोधन करण्याचं काम त्या काळात या धर्म संप्रदायाने केलेलं आहे त्याच्यामध्ये महानभाव संप्रदायाचं काम फार मोठं आहे आणि बहुजन समाजाला शुद्रादिशुद्र या ठिकाणी लोक गोष्टीपासून किंवा शुद्रादिशुद्रांना पूर्णपणे भक्तीचा मार्ग दाखवण्याचं काम या संप्रदायाने केलेलं आहे स्वतःची आत्मौतिक आत्मोन्नती करून घेण्यासाठी भक्ती हे सगळ्यात सोपं आणि सुलभ साधन आहे आणि ते भक्ती सुलभ साधन या संप्रदायाने लोकांना त्या काळात दिलेलं आहे जीवनाच्या उद्धारासाठी सांगितलेलं तत्त्वज्ञान त्या काळामध्ये ह्यांनी मराठीतनं सांगितलेलं आहे कारण ते संस्कृत भाषेमध्ये त्यापूर्वीच्या काळामध्ये होतं आणि म्हणून सर्वसामान्य समाजाच्या आवाक्याबाहेरचं असणारं ज्ञान समाजाला पटवून देण्यासाठी या संप्रदायातल्या साधुपुरुषांनी किंवा के ग्रंथकारांनी के केलेलं आहे आणि त्याला एक वेगळं मूल्य प्राप्त झालं म्हणून आपण त्याला सत्पुरुष म्हणतो संतपुरुष म्हणतो वारकरी संप्रदायातील ज्ञानोबा तुकोबांच्यापर्यंत महानभाव संप्रदायामध्ये गोविंदप्रभू चक्रधर स्वामी नाथसंप्रदायामध्ये आदिनाथ गोरखनाथ मयचेंद्रनाथ गहिनीनाथ निवृत्तीनाथ ज्ञाननाथ इथंपर्यंतची परंपरा येते वारकरी संप्रदायातल्या निवृत्तीनाथाने आणि ज्ञानेश्वरांची परंपरा ही नाथसंप्रदायामध्येच सांगितली जाते तर हे सगळ्या गोष्टींचा विचार करताना काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर वारकरी आणि अन्य संप्रदायांची भूमिका म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये त्यांनी केलेला मराठी भाषेचा पुरस्कार आहे मराठीला प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका इतकी महत्वाची आहे की मराठी भाषेच्या विकासाच्या संदर्भात या धर्मपंथांची कामगिरी लक्षणीय ठरते आणि म्हणून अध्यात्म आणि केवळ धर्मासंबंधीचाच विचार या संप्रदायाने केला होता असं नाही तर या धर्मसंप्रदायांनी लोकसं जीवनाची शिकवण दिलेली आहे लोकांना लोकसंस्कृतीशी एकरूपते झालेली आहे तळागाळातल्या आणि अठरा पगड जाती जमातीतल्या लोकांना त्या ठिकाणी केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यामध्ये कसा बदल करता येईल किंवा त्यांच्या जीवनात त्यांचं सुख त्यांना कसं निर्माण करता येईल म्हणून ही, ही लोकभैमाक किंवा समाजाभिमुख भूमिका जी आहे त्या काळातल्या लोकांनी मांडलेली आहे किंवा त्या संतांनी मांडलेली आहे आणि लोककेंद्रित अथवा जनसामान्य केंद्रित भूमिका असल्यानं ही लक्षात घ्यावी लागेल आणि म्हणून त्याच्यामध्ये या महानभाव संप्रदायामधल्या ज्या ग्रंथकारांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे ज्या ग्रंथकारांनी ही भूमिका चांगल्या पद्धतीनं मांडलेली आहे त्याला एक वेगळं मूल्य कसं प्राप्त होत आहे किंवा कसं झालेलं आहे याचा विचार करून आपण या ठिकाणी पुढच्या टप्प्यामध्ये एकंदरीत जाणार आहोत आणि म्हणून मित्र हो या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी आपण काही गोष्टींची जी जाणीवपूर्वकता आहे ती विचारात घ्यावयाची आहे आणि ती जर आपण घेतली तर निश्चितपणे तुम्हाला हा विचार पटणार आहे आणि म्हणून आपण जी काही प्रकरणं या ग्रंथाच्या बाबतीमध्ये जी काही केलेली आहेत ती कोणत्या पद्धतीने केलेली आहेत कोणत्या जाणिवेतून ती केलेली आहेत या अंगानं या पेपरला बऱ्याच गोष्टी एकंदरीत स्वीकारता येतील आणि त्याला एक वेगळं मूल्य प्राप्त होईल असं मला वाटतं आणि म्हणून तुम्हाला चक्रधर स्वामी महानभाव संप्रदाय महानभाव संप्रदायाचं कार्य त्याच्यामध्ये मांडलेली भूमिका या सर्व गोष्टींचा विवेचनात्मक विचार जो आहे तो इथं तुम्हाला मांडता येईल आणि जो मांडलेला विचार जो आहे तो कशा पद्धतीचा आहे हेही या ठिकाणी इथं समजून आपल्याला घेता येणार आहे आणि म्हणून भूमिका स्पष्ट करणं भूमिका जाणून घेणं हे फार गरजेची गोष्ट आहे आणि ती गरजेची गोष्ट तुम्हाला चक्रधर स्वामींनी जी सांगितलेली आहे किंवा केशोबासांनी जी सांगितलेली आहे त्याला एक वेगळं मूल्य प्राप्त झालं आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे तर काय सांगत होतो कोणती भूमिका इथं आपल्याला समजून घ्यावयाची आहे कोणती भूमिका आपल्याला या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये सांगितली गेलेली आहे आणि अशा अंगानं ते एक वेगळं विवेचन आहे आणि म्हणून महानभाव संप्रदायामध्ये नागदेवाचार्य ज्ञानेश्वर एकनाथ ज्ञानेश्वर एकनाथ हे वारकरी संप्रदायामध्ये आहेत पण नागदेवाचार्य हे महानभाव संप्रदायामध्ये आहेत तर यांच्या भूमिका कशा पद्धतीच्या आहेत हेही या ठिकाणी एकंदरीत समजून घेता येईल आणि म्हणून तुम्हाला महानभाव संप्रदायाची वैविध्यपूर्ण साहित्य परंपरा जी आहे ती आता लीलाचरित्र चरित्र सूत्रपाठ दृष्टांतपाठ साती ग्रंथ महदंबेचे धवळे एवढे प्रचंड स्वरूपामध्ये आहेत आणि त्या पद्धतीचा हा विचार ही मागच्या तासाला काही बाबतीमध्ये तुम्हाला एकंदरीत सांगितलेला आहे आता हा केशीराज बास जो आहे त्याचं जीवनचरित्र आणि लेखन कर्तृत्व काय आहे कारण ज्यानं हा दृष्टांतपाठ ग्रंथ शिकवलेला आहे किंवा ज्यानं हा दृष्टांतपाठ ग्रंथ तयार केलेला आहे त्या दृष्टांतपाठ ग्रंथाचा लेखक हा जो केशोबास किंवा केशीराजबास जो आहे त्याचं जीवनचरित्र आणि लेखन कर्तृत्व फार मोठं आहे आणि त्याचं त्यानं एकच काम केलेलं आहे संकलन आणि संपादन केलेलं आहे म्हणजे त्यानं दृष्टांत नाही सांगितला चक्रधरांच्या तोंडचा दृष्टांत आहे तो लीलाचरित्र ग्रंथामध्ये आहे तो त्यानं बाजूला काढला सूत्र पण त्याला ते चक्र लीलाचरित्र ग्रंथामधलंच आहे त्या सूत्राला अनुसरूनचा दृष्टांत हे दोन्ही त्यानं संकलन केलं आणि आपलं द्राष्टांतिक त्याच्यातून मांडलेलं आहे त्यामुळं केसुबासांचे दोन तीन ग्रंथ दुसरे जे आहेत तेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे सूत्रपाठ म्हणजे नुसती सूत्र एकत्रित करणारा मूर्तीप्रकाश नावाचा त्यांचा ग्रंथ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ त्यांचा जो आता अभ्यासक्रमाला आपल्याला आहे किंवा त्याच्यातल्या निवडक दृष्टांत आपल्याला जे आहेत तो पाठ ग्रंथ या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरतो म्हणून महानभाव पंतातील आरंभीचं महत्त्वपूर्ण ग्रंथकार म्हणून त्यांची ख्याती आहे असा हा जो केसरी राजभास आहे त्याचा जन्मशके अकराशे ऐंशीला झाला असावा असं अभ्यासकांनी मत मांडलेलं आहे म्हणजे या ठिकाणी वरखेड वाटेवरचे गावचे कुची हे कान्हरदेव यादवांच्या राजदरबारात कोशाध्यक्ष अधिकारी होते आणि त्यांनी काही भूमिका या ठिकाणी एकंदरीत मांडलेली आहे तर याच्याविषयीचं सविस्तर विवेचन केशीबासांच्या बाबतीत ग्रंथात वाचत असताना किंवा प्र प्रस्तावने वाचन तुम्हाला ते समजून येणारच आहे पण तरीसुद्धा त्यांनी मांडलेली भूमिका जी आहे ती महत्त्वाची आहे आता हा दृष्टांतपाठ जो ग्रंथ आहे तो ग्रंथ कसा तयार झाला त्याच्या अगोदरचा त्यांचा रत्नमाला स्तोत्र ग्रंथ कसा तयार झाला हेही प पाहणं तितकंच गरजेचं आहे कारण संस्कृतमधील रत्नमालास्तोत्र हा ग्रंथ त्यांचा तयार झालेला आहे आणि याशिवाय दृष्टांतोत्र हा शके बाराशे एक्क्याण्णव साली हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे आणि म्हणून छोट्या छोट्या स्तोत्रांची निर्मिती नागदेवाचार्यांच्या पाश्चात त्यांचा नंतर मूर्तीप्रकाश ग्रंथही तयार झाला आणि म्हणून असे अनेक ग्रंथ लिहून या बास यांनी आपली स्वतःची एक वेगळी ओळख मानभाव संप्रदायामध्ये करून दिलेली आहे केशीराज बाशांची भूमिका फार चांगली आहे नागदेवाचार्यांच्या अनुमतीनं केशीराज बाशांनी काय केलेलं आहे तर हा सूत्रपाठ ग्रंथ शके बाराशे नव्वद साली लिहिला आणि दृष्टांतपाठ शके बाराशे नव्वद साली किंवा एक्क्याण्णव साली साधारणपणे लिहिलेलं आहे हे दोन्ही ग्रंथ तत्त्वज्ञानाचे ग्रंथ आहेत या दोन ग्रंथामुळं केशी केशुभास जे आहे ते मानभाव संप्रदायातील महत्त्वाचे ग्रंथकार ठरतात पण ते केवळ ग्रंथकारच नव्हते तर ते कवी आणि उत्तम वादपट्टही होते म्हणजे त्यांनी कवी पण होते ते आणि त्या पद्धतीनं त्यांनी शास्त्राची चर्चा करणारे अनेक चर्चक असल्याची नोंद स्मृतिस्थळ ग्रंथामध्ये आलेली आहे ही आपल्याला माहीत असणं तितकंच गरजेचं आहे आणि म्हणून भाषाप्रभुत्व असणारा केशीवासांचा विचार त्यांच्या व्यक्तिमत्वातून या ग्रंथातून कसा साकार झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून खरोखर एक चांगला ग्रंथ किंवा चांगल्या लि या असणारे दृष्टांत तुम्हाला ऐकायला किंवा वाचायला मिळणार आहेत आणि त्याला एक वेगळं मूल्य असणार आहे आणि म्हणून तुम्ही बी एग तीनच्या शेवटच्या वर्षाचा अभ्यास करताना मध्ययुगीन साहित्याचा परिचय करून घेताना एक कलाकृती तुम्हाला तिथल्या एका पेपरला अभ्यासायची आहे आणि मध्ययुगीन साहित्याचा परिचय तुम्हाला या ठिकाणी एका पेपरनं करून घ्यायचं आहे त्यामुळं तुम्ही पदवीचं शेवटच्या वर्षाचं शिक्षण घेत आहे त्याच्यामुळं तुम्हाला बऱ्याच गोष्टी या वर्षी माहीत होणार आहेत जवळजवळ सगळे पेपर तुम्हाला मराठीशी रिलेटेड पाच असणार आहेत आणि त्यामुळं मराठीतलं बऱ्यापैकी नवे जवळजवळ जास्तीत जास्त माहिती आणि नॉलेज तुम्हाला या वर्षी मिळणार आहे कारण या विषयात तुम्ही पदवी घेणार आहात या विषयात तुम्ही ग्रॅज्युएट होणार आहात त्यामुळं भविष्यात तुम्हाला अजून एम एला पुढचा डिटेल अभ्यास होईल आणि मग तुम्ही या विषयामध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊन तज्ज्ञ झालेलं आहात किंवा असं तुमच्याकडं त्या दृष्टीनं पाहिलं जाणार आहे तुम्ही आता एक व्रतच घेतलेलं आहे मराठी विषय स्वतंत्र घेतलेला आहे तुम्ही त्या मराठी विषयाचं सखोल विवेचन या पाच पेपरमधून तुम्ही बघणार आहे त्यामुळे तुम्हाला मध्ययुगीन साहित्य म्हणजे काय माहीत होणार मध्ययुगीन साहित्याची परंपरा त्याची कुणी काय लिहिलं ही यावर्षी अभ्यास माहिती होणार त्यानंतर त्याच्यातलं हे एक पुस्तक म्हणजे नमुना म्हणजे तुम्हाला आता ज्ञानेश्वरी अभ्यासाची गरज नाही तुम्हाला लीलाचरित्र अभ्यासाची गरज नाही तुम्हाला दृष्टांतपाठ वाचला की यादवकालीन जीवन काढणार यादवकालीन धार्मिक सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती समजणार त्यावेळीची भाषा समजणार त्यावेळीचा ते सूत्र दृष्टांत त्याचा अर्थ मराठीत समजणार कारण ती तीसुद्धा मराठीच आहे पण यादवकालीन मराठी असल्यामुळं काही वेळेला आपल्याला कळत नाही म्हणजे तुमची नेहमी माणसांची तक्रार काय असते की मला ज्ञानेश्वरी कळत नाही ज्ञानेश्वरी वाचताना कळत नाही पण त्याचा अर्थ कळतो म्हणजे ज्ञानेश्वरीचा ओवीच मला समजत नाही पण ओवीचा अर्थ कुणीतरी सांगितलेला कळायला लागतो म्हणजे त्याच्यात जर सरावानं वाचत गेला तर तुम्हाला ती पण मराठीचं आहे त्या ओवीचं तुदा वाचताना सरळ सरळ अर्थ तुम्हाला एकंदरीत समजून येतो पण आपण ह्या दृष्टांपाठ गद्यग्रंथ अभ्यासणाऱ्या वेळी लक्षात ठेवा आणि ह्या पुस्तकातल्या ठराविक दृष्टांतच आहेत एकोणचाळीस दृष्टांतच आपल्याला अभ्यासायचे एकंदरीत आहेत म्हणजे तो सूत्र वाचायचं त्या सूत्र महत्त्वाचं असतं साधनापरी साध्य उत्तम साधनापेक्षा साध्य उत्तम आहे असं आहे म्हणजे काम महत्त्वाचं त्याच्यासाठी वापरलं जाणारं वाहन महत्त्वाचं नाही साधन महत्त्वाचं नाही आहे सूत्र मुख्य विषय तुम्ही कामाशी गाठ घाल काम तुझं काय हे सांग तू कशावरून आलास हे मला सांगू नको घोड्यावरून आलास का एस टी न आलास का चालत आलास हे मला सांगायचं नाही तुझं काम काय हे मला सांग म्हणजे तुम्ही त्या म्हणजे एखाद्या माणसाकडं तुम्ही गेला आणि तुम्ही सांगायला लागला की मी तुमच्याकडं म महत्त्वाच्या कामासाठी आलेलो आहे आणि त्याच्यासाठी मी एस टीनं आलेलो आहे ट्रकनं आलेलो आहे हे सगळं तुम्ही जर सविस्तर सांगायला लागला तर ते सांगा तर ते म्हणतात तू तू कशानाला हे महत्त्वाचं नाही तुझं काम महत्त्वाचं आहे काम काय सांग म्हणजे साध्य सांग म्हणून साध्याला महत्त्व आहे असं चक्रधर स्वामी म्हणाले होते साधनापरी साध्य उत्तम साधनापेक्षा साध्य श्रेष्ठ आहे हे त्यांना म्हणायचं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी जो दृष्टांत दिलेला होता तो काय तर साखरेचा दृष्टांत दिलेला आहे साखर होई जे ते निके साखर अनुभवीचे तेने के साखर आहे हे खरं आहे पण साखर अनुभवल्याशिवाय खाल्ल्याशिवाय कळत नाही हा दृष्टांत दिलेला आहे त्याचं विस्तारानं लिहिलेलं आहे या अर्थानं त्याचा एकंदरीत भाग आपल्याला समजून नक्की द्राष्टांतिक मात्र त्याच्यावरती पुन्हा निष्कर्ष ब्रह्म होई जे ते ब्रह्म अनुभवी जे ते हे या ठिकाणी केसोबासांच्या स्वतःचं आहे ते स्वतःचा त्याने निष्कर्ष दिला तो म्हणजे ब्रह्म त्याप्रमाणे साखर खाल्ल्याशिवाय जशी कळत नाही तसा ब्रह्म किंवा परमेश्वर अनुभवल्याशिवाय कळत नाही असं त्यांना म्हणायचं आहे त्यावेळीची ती भाषा आहे आता हा दृष्टांत मी तुम्हाला मागच्या पंधरा दिवसात ह्या प्रत्येक तासाला एक दोन तासाला एक दोनदा सांगितला असेल पण तो नमुना दाखल आहे आता बाकीचे दृष्टांतही आपण फार चांगल्या पद्धतीनं समजून एकंदरीत घेणार आहे त्यामुळं मित्र हो एक वेगळा अभ्यास तुम्ही या वर्षाच्या भाषेमध्ये नक्की करत आहात वेगळा अभ्यास या वर्गाला तुम्हाला करावयाचा आहे आणि हा वेगळा अभ्यास करूनच तुम्ही या ठिकाणी यावर्षी ग्रॅज्युएट होणार आहात पाठ ग्रंथ फार सोपा आहे एकोणचाळीस दृष्टांताचा निवडक एक दृष्टांत पाठ हे पुस्तक विद्यापीठाचं लायब्ररीमध्ये काही दिवसानंतर उपलब्ध होईल त्यावेळी तुम्ही प्रत्येकाने ते घेऊन वाचणं त्याची प्रस्तावना वाचणं त्याच्यातले सूत्र दृष्टांत आणि द्राष्टांती हे त्या भाषेतलं आणि त्याची मराठीत पण अर्थ खाली पार फार सुंदर दिले आहेत पुढच्या एका तासाला मी तुम्हाला हे सगळं दाखवणार आहे पुस्तकच दाखवणार आहे आणि त्याचा एक वेगळा विषय तुमच्यासमोर निश्चितपणे ठेवून आपण पुढची वाटचाल करणार आहोत तर फार शांत चित्तानं तुम्ही ऐकलं अभ्यास नक्की करत आहात तुम्हाला या ठिकाणी लिंक आम्ही पाठवतो आहे न विसरता लिंक पाठवत जा ज्यावेळेला ही लिंक ओपन होईल त्यावेळेला डायरेक्ट यूट्यूबला या ठिकाणी तुम्ही जाणार आहात आणि मग तिथं माझे इतरही व्हिडिओ विद्यार्थ्यांना तुम्हाला बघायला मिळणार आहेत फक्त अभ्यासाचेच व्हिडिओ नाही आहे तर लोककलावंतांचे लोक, कला लोक काही कलावंतांच्या बायोग्राफी तुम्हाला ही बघायला मिळतील तुम्ही जरूर या ठिकाणी त्या चॅनेलला गेल्यानंतर सबस्क्राईब करा आणि लाईक द्या कमेंट्स द्या सबस्क्राईब केल्यानंतर बाकीचे तुम्हाला सत्तर व्हिडिओ छान पद्धतीने बघायला मिळतील खरं तर त्यानिमित्तानं तुम तुमच्याशी संवाद साधता मला येतो आहे मी माझं भाग्य समजतो आहे निश्चितपणे चांगला अभ्यास यानिमित्तानं तुमचा होतो आहे असे मा होणार आहे याची मला खात्री आहे मित्र हो छान पद्धतीनं तुम्ही ऐकताय त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो